अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन शास्त्रीय नृत्य योगशास्त्र विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी अध्यावत व प्रशस्त खेळाचं मैदान आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था संपूर्ण वायफाय कॅम्पस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम कोडिंग आणि संगणकीय कौशल्य डिजिटल क्लासरूम लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं पाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल अप्रतिम नगर सापळेबाग जानवली कणकवली. मोबाईल 94042916 48 आणि 78413118. सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय ते कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे. कर्नाटकासाठी बुधवारी मतदान पार पडलं. उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झालंय. कर्नाटकसह विशेषतः बेळगावात किती टक्के मतदान झालंय, याचा निकालावर काय परिणाम होणार आहे याची अधिक माहिती देत आहेत आमचे बेळगावचे ब्युरो चीफ लुईस रॉड्रिक्स. बेळगावची यावेळीची विधानसभा निवडणूक ही अत्यंत बहुरंगी बहुढंगी आणि चौरंगी अशी झालेली आहे. चौरंगी एवढ्यासाठी की बेळगाव तालुका विशेष करून जिथं प्रस्थापित जे पक्ष आहेत BJP असो किंवा काँग्रेस असो किंवा JDS असो यांना महाराष्ट्र एकीकरण समितीने एक अत्यंत चांगल्या प्रकारे टक्कर दिलेली आहे. तर आता हा चौरंगी प्रकारचा एक मुकाबला आपल्याला पाहायला मिळाला. अत्यंत तुळशीची अशी निवडणूक झाली. पण ज्या पद्धतीनं इथं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो गृहमंत्री किंवा महाराष्ट्राचे काही मागतपर नेते असो किंवा राज्यातील वेगवेगळ्या पक्षांचे मागतपर नेते असो हे बेळगाव जिल्ह्यात त्यांनी अत्यंत निकराचा असा प्रचार केला होता आणि लढत सुद्धा अत्यंत निकराची अशी झालेली आहे. पण म्हणजे आपण सरप्राइझिंगली मागच्या वेळी जे 72.13 म्हणजे मतदान झालं होतं 72.13% मतदान झालं होतं मतदानाचे टक्केवारी यावेळी घसरलेली आहे. बेळगाव जिल्ह्यात यावेळी 66.37 म्हणजे 66.37% मतदान झालेलं आहे. त्यामुळं हे का झालं कसं झालं हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. कदाचित अजून त्याच्यामध्ये एक किंचित पोस्टल वोट्स असतात त्यांची वाढ होईल आणि कदाचित हा आकडा थोडासा सुधारेल. पण ओव्हरऑल जे चित्र आपल्याला निवडणुकीपूर्वी दिसत होतं की यावेळी अत्यंत चुरशीनं आणि अत्यंत मॅक्झिमम जोरदारपणे मतदान होणार ते काही झालेलं नाही. एक आता बेळगाव जिल्ह्यातल्या 18 जे मतदारसंघ आहेत आणि त्यांच्यामध्ये 29,47,150 मतदार आहेत. तर यापैकी केवळ 66% मतदार आणि 66.37% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि अशा प्रकारे जिल्ह्यातील 187 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे. जसं आता जे एक्झिट पोल्स समोर आलेले आहेत म्हणजे मतदान संपल्या जे एक्झिट पोल्स समोर आले आहेत वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या चॅनल्समधून तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल राज्यामध्ये काँग्रेसची सरशी दिसून येते की साधारण काँग्रेसला 110 ते 115 जागा मिळायचे. एकंदर इथं 224 पैकी काँग्रेसला 110 ते 115 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपला 83 to 95 एवढ्या सीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर जो तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे JDS ते जनता दल आपल्या माजी पंतप्रधान देवेगौडा जिल्हा तर त्याला 21 to 28 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर ओव्हरऑल चित्र पाहिलं तर इव्हन बेळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 18 जागांच्या मध्ये काँग्रेस पक्षाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचं कारण म्हणजे
जे मागच्या काही 4-6 महिन्यामध्ये जो लिंगायत समाज आहे तो लिंगायत समाजातील मातब्बर नेत्यांनी, त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री आहेत, विद्यमान आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, तर त्यांना तिकीट भाजपनं डावलल्यामुळं त्यांनी काँग्रेस मध्ये त्यांना काँग्रेसतर्फे त्यांनी लढत लढवली आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा होती, त्याचाही पुन्हा अधिक परिणाम फायदा हा काँग्रेसला होणार आहे. आणि ओव्हरऑल काँग्रेस पार्टीला यावेळी एक सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून ती उभारेल असं वाटतंय, असं चित्र दिसतंय. बेळगाव दक्षिण जो मतदारसंघ आहे किंवा बेळगाव उत्तर मतदार जो संघ आहे, त्याच्यामध्ये समितीनं दिलेलं कडवं आव्हान. आणि बेळगाव रुरल, म्हणजे बेळगाव शहर व बेळगाव तालुका हा 3 मतदारसंघामध्ये विभागला गेलेला आहे, बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर व बेळगाव रुरल किंवा ज्याला बेळगाव ग्रामीण आपण म्हणतो. तर या 3ही मतदारसंघामध्ये अगदी म्हणजे पहिल्यांदाच 10-15 वर्षाच्या गॅप नंतर समितीनं एक कडवा आव्हान राष्ट्रीय पक्षाच्या समोर निर्माण केलेलं आहे. पैकी बेळगाव दक्षिण मध्ये नेमकं काय होणार आहे, कारण तिथं विद्यमान आमदार अभय पाटील भाजपचे आणि समितीचे रमाकांत कुंडुसकर यांच्यामध्ये अत्यंत अशी तुळशीची अशी टक्कर झालेली आहे, त्यामुळे इथं यावेळी थोडंसे मतदारांच्या मध्ये कुतूहल निर्माण झालेलं आहे. आता हे सर्व चित्र 13 तारखेला होणाऱ्या निकालांमध्ये स्पष्ट होईल. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.